जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय हे लग्न वगैरे कधी ना कधी व्हायचंच असतं. मी म्हटलं लवकरात लवकर होऊ जाऊ दे, उगाच ताणून कशाला धरायचं. तसंही मधुरा मी घाई करणार नाहीये, तुला जसं हवंय ना तसंच करू आपण. मला माहित होतं तू मला समजून घेशील. तर काय बोलते सगळं समजून तर घेणारच ना मी. मला असं वाटत होतं की मिस्टर कामत गायब झालेत याचं टेन्शन मला एकटीलाच आहे. मला एकटीलाच त्रास होतोय तिला. आज कळलं की असं नाहीये, तुम्ही सगळेच अडकल्या त्यात. त्या सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा सगळा. आई अगं तू असं का बोलतेस? नाही ग मधुरा, मला खरंच खूप बरं वाटतंय. माझ्यावर प्रेम करणारी, माझी काळजी करणारी माणसं सतत माझ्या सोबत आहेत. कधी कधी काय होतं ना, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या बोलण्याकडे आपलं लक्षच जात नाही. आई बस ना आता. सॉरी, आणखी नाही बोलत मी. बाय. आणि आता अजिबात काळजी करायची नाही, शांत हो. चल आलेच. थँक यू फॉर सपोर्टिंग मी ऑलवेज. या बाय बाय. खूप प्रेम आहे ना आदित्य आणि यांचं एकमेकांवर. मधुराच आहे पण आदित्य बद्दल माहित नाही, म्हणजे कळत नाही काही. पण लग्न करेल तो नक्कीच. म्हणजे ते महत्वाचं नाहीये, आपण आधी कामाचं बोलूया. हो हो, ते राहिलंच नाही का. ऍक्च्युली मी एका पर्सनल कामासाठी तुम्हाला इथे बोलवलं होतं. सॉरी, हे केस रिलेटेड काम नाही आहे, ऑफिसचं आहे थोडं. ॲक्च्युली झालंय असं की वासुभाऊजींनी एका एजंटसोबत डील केलं होतं आणि त्या डीलचं पेमेंट कॅशमध्ये करायचं असतं असं त्यांचं म्हणणं होतं. ती अमाऊंट खूप मोठी आहे त्यामुळे मला कळत नव्हतं. मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की काही व्यवहार असेच होतात. तुम्हाला हवं तर चौकशी करू शकता. काय चौकशी करणार नाही का, मला यातलं एकतर काही कळत नाही आणि त्या माणसाला जर मी भेटायला गेले तर कदाचित तो खरं काय ते सांगणारही नाही. मी यावर खूप विचार केला तेव्हा मला तुमचं नाव सुचलं. मला वाटलं कदाचित तुम्ही मला फेवर करू शकता यात. तुमची मदत मागायला काही हरकत नाही. दॅट्स परफेक्टली फाईन. इनफॅक्ट तुम्हाला कधी कोणती मदत लागली तर ती करणं माझं कामच आहे. ऍक्च्युली आय शुड थँक यू. आपल्या केस व्यतिरिक्तही इतर गोष्टींमध्ये तुम्ही मला इन्वॉल्व्ह करतात. यू नेव्हर नो मिसेस कामत, आपल्याला कधी कुठून कोणता क्लू मिळेल देवाशिष कामतांपर्यंत पोहोचण्यासाठी. डोंट वरी, मी सगळी माहिती काढते आणि लवकरात लवकर सांगते तुम्हाला. थँक्यू. येऊ मी? हो.